मुलांच्या विकासाच्या दृष्टीने डोळे आणि हात यांचा समन्वय साधणे अतिशय महत्वाचे आहे दोरा गुंडाळण्याचा प्रयोग करून तुम्ही तो समन्वय विकसित करण्यात त्यांची मदत करू शकता इथे तुम्हाला फक्त एक लहान काठी आणि एक दोऱ्याचा लांब तुकडा हवा आहे तुम्ही मुलाला दोरा काठीला कसा गुंडाळायचा हे दाखवा आणि मग तसे त्याला देखील करायला सांगा बऱ्याचदा मूल दोरा गुंडाळत असताना तो काठीपासून दूर धरू शकतो तेव्हा त्याला तुम्ही समजावून सांगा की जर दोरा काठीच्या जवळ धरून गुंडाळला तर ते सोपे जाईल ही क्रिया आपल्याला जरी अगदी सोपी वाटत असेल तरी एखाद्या लहान मुलासाठी ही हालचाल अवघड असू शकते आणि म्हणूनच याचा सराव उपयुक्त ठरू शकतो जशी मुले सुधारत जातील त्यांना हात आणि बोटे यातील समन्वय सहज साधता येऊ शकेल जेणेकरून कात्रण आणि लेखन कौशल्य विकसित होण्यास मदत होईल